ब्रिजवाडी भागातील उत्तरानगरीतील मनपाच्या जागेवरून वाद निर्माण झाल्यानं नागरिकांनी महानगरपालिकेकडे धाव घेतली आहे. यानंतर मनपा सभागृह नेत्यांसह अधिकाऱ्यांनी या वादग्रस्त जागेची पाहणी केली. शहरातील धूत हॉस्पिटल मागे असलेल्या ब्रिजवाडी जवळील उत्तरानगरी परिसरातील मोकळी जागा महसूल विभागाकडे होती. महापालिकेने हस्तांतरित केल्यानंतर ही जागा मुस्लिम बांधवांना कब्रस्तान करिता हवी आहे. या ठिकाणी मुस्लिमांची वस्ती नसताना जागेवर अतिक्रमण केल्या जात असल्याचं उत्तरानगरीतील नागरिकांचं म्हणणं आहे. जागेच्या वादावरून नागरिकांना धमकावण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. उत्तरानगरीतील सुमारे 3 एकर जागा इतर सामाजिक उपक्रमासाठी वापर करण्याऐवजी कब्रस्तानसाठी या जागेवर अतिक्रमण केले जात आहे. या प्रकरणी उत्तरानगरीतील नागरिकांनी महापालिकेकडे धाव घेत आयुक्तांची भेट घेतली होती. त्यानुसार उत्तरानगरीतील वादग्रस्त जागेची पाहणी महापालिकेचे सभागृह नेता गजानन मनगटे आणि महापालिका उपायुक्त रवींद्र निकम यांनी पाहणी केली. तसंच वादग्रस्त जागेसंदर्भात नागरिकांची मतं जाणून घेतली. उत्तरानगरीतील मोकळ्या जागेवर लहान मुलांसाठी तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यान करण्यासंबंधी सभागृह नेता गजानन मनगटे यांनी सुचवलं आहे. त्याचप्रमाणे शहरातील मनपाच्या अनेक मोकळ्या जागेवर अतिक्रमण होत आहे. भूमाफियांचा अशा जागेवर डोळा असून राजकीय खेळी करून समाजात तेढ निर्माण करणारे वातावरण निर्माण केले जात असल्यानं उत्तरानगरीतील वादग्रस्त होत असलेल्या जागेचा ताबा घेण्यासाठी महापालिकेनं हालचाली सुरू केल्या आहेत.